चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पेरणीसाठी कपाशी बियाणे झाले उपलब्ध. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात पोलिसांना देण्यात आली शपथ. जैन आर्डर ग्रुपतर्फे 11 गावांमध्ये 310 किराणा किट्सचे करण्यात आले वाटप. शालेय पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आली निदर्शने. आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक सुडके यांचा साजरा करण्यात आला वाढदिवस. आता बातमीपत्र विस्तारणे. धुळे शहर आणि परिसरात खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी कपाशीचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. सदरचे बियाणे 25 मे पासून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सध्या धुळे शहर आणि परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाचा खरीप हंगाम हा वेगळा आहे, पाणी टंचाई आहे. पाऊस चांगला झाला तरच शेती उत्पन्न निघेल. अशा परिस्थितीतही शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुलशी, अंकुर, रेशोदा, मायको, राशी, बिटको आदी प्रकारचे कपाशीचे बियाणे कृषी व्यापाऱ्यांकडे उपलब्ध झाले आहे. सध्या 40% बियाणे उपलब्ध झाले असून येत्या 2-3 दिवसात संपूर्ण बियाणे उपलब्ध होणार आहे. सदरचे बियाणे 25 मे पासून शेतकऱ्यांना वाटप आणि 1 जून नंतर लागवड करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे तसेच व्यापारी योगेश पवार यांनी सांगितले. मी प्रल्हाद मोतीलाल सोनवणे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद धुळे. आपलं धुळे जिल्ह्यामध्ये कापूस लागवडीच्या दृष्टिकोनातून हा जो खरीप हंगाम आहे याची संपूर्ण तयारी झालेली आहे. शासनाच्या वतीने बियाण्याचं आवंटन जे आहे याची सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत तुलसी, अंकुर, यशोदा
महिको, आदित्य, टेरा, राशी इत्यादी कंपन्यांचं बियाणं बाजारामध्ये वितरकांपर्यंत, मुख्य वितरकांपर्यंत, घाऊक विक्रेत्यांपर्यंत पोहोच झालेलं आहे. घाऊक विक्रेत्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत 25 तारखेपर्यंत ते पोहोच करण्याचे आदेश आहेत, सूचना आहेत. आणि शेतकऱ्यांना 25 तारखेपासून वितरित करण्याच्या सुद्धा शासनाच्या वतीने सूचना आहेत. बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून एकाच वेळेस लागवड झाली पाहिजे या हेतूने हे बियाणे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना दिलं जावं याचं शासनाच्या वतीने काही बंधनं किंवा काही नियम त्या ठिकाणी घालून दिले असल्यामुळे 25 तारखेपासून हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. जवळजवळ आपली जी मागणी आहे हे 40% बियाणे आपल्याला आता बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि उर्वरित बियाणेसुद्धा आता आवक सुरू आहे आणि एवढ्या 2-3 दिवसामध्ये सर्व बियाणे जिल्ह्याभरामध्ये शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ह्यावर्षी हा जो खरीप हंगाम आहे हा खरीप हंगाम थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांकडे पाण्याची जी उपलब्धता आहे ही अत्यंत तोटक स्वरूपाची पाण्याची उपलब्धता आहे आणि म्हणून जेवढं पाणी उपलब्ध आहे तेवढ्या पाण्याचा वापर करून एकसारखं उगवण शक्ती प्राप्त करून घेण्याच्या दृष्टिकोनातून जेवढं शाश्वत पाणी आहे तेवढ्याच कापसाची लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून सूचित करण्यात येणार आहे. आणि देवाच्या कृपेने जर सर्वत्र पाऊस झाला मग त्यावेळेस मात्र संपूर्ण कापसाची लागवड आपल्या परिसरामध्ये होईल आणि त्यासाठीसुद्धा शेतीशाळेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून सूचित करण्यात आलेलं आहे. खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून जेवढी खतं आपल्याला आवश्यक आहेत या खताचीसुद्धा या ठिकाणी आवंटन किंवा पुरवठा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि तो मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे जे सध्या तापमान आहे हे अत्यंत जास्त असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन लवकर होतं आणि म्हणून या तापमानामध्ये लागवड करू नये असं कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे. हे जे मृग नक्षत्राचे ढग त्या ठिकाणी तयार झालेत आणि तापमान जर थोडं कमी झालं तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सभेमध्ये त्या ठिकाणी निश्चिती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीत आहे. बियाण्याचे दर शासनाने ठरवून दिलेले आहेत आणि 930-830 रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना हे बियाणं बीटीचं बियाणं सर्वत्र त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बीटीचं बियाणे घेत असताना पक्की पावती शेतकऱ्यांनी घेणे हे क्रमप्राप्त आहे आणि तदनंतरच शेतकऱ्यांनी पावती घेतल्यानंतरच ते बियाणं स्वतःकडे ताब्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पोलीस मुख्यालयातील शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले होते. मंगळवारी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस होता. या दिनानिमित्ताने दहशतवाद आणि हिंसाचार संपविण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जातात, त्या दृष्टीने कारवाई देखील होत असते. तरी देखील या दिनानिमित्ताने दहशतवाद व हिंसाचार निपटून काढण्यासाठी धुळे पोलीस मुख्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी होम DYSP रवींद्र सोनवणे यांनीही शपथ दिली. यावेळी त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सरसेनाधिपती धीरजभाई जोशी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एक महिना पुरेल एवढा किराणा सामानाचे
310 किटचे वाटप करण्यात आले. सुमारे 4 लाख रुपये किमतीचे हे साहित्य गरजूंना वाटप करण्यात आले. या प्रसंगी विनयभाई शाह, कीर्ती जैन, दिनेश शाह, जतीन शाह, कल्पेत जैन, सुमित जैन, अक्षय वापना, अशोक शाकेचा, भागचंद कर्नाटक, विजय बोथरा, शुभम गिधडिया आदी मान्यवर उपस्थित होते. मैं निमिष शाह मुंबई से एलर्ट ग्रुप ऑफ मुंबई और बाइकला से आया हूँ. आचार्य भगवंत हेमरत्न श्री महाराज साहब स्थापित जैन एलर्ट ग्रुप मुंबई और बाइकला ने पूरे महाराष्ट्र ने मिलकर जो महाराष्ट्र में दुष्काल आया है और आचार्य भगवान रत्न सुंदर महाराज साहब आचार्य भगवान रत्न सुंदर महाराज साहब की 52वीं दीक्षा निमित्त हम लोग ने टोटल महाराष्ट्र में 5,500 किट बांटने का निश्चय किया है. और अभी टोटली हम लोग ने यहाँ पे एक कलमाड़ी गांव में हम लोग ने टोटल 52 किट्स बांटी है. धुलिया ग्रुप से नीलेश भाई और सरपंच हमारे से पंकज भाई की मदद से हम लोग ने यहाँ पे डिस्ट्रीब्यूशन किया है. और हम लोग के पानी के टैंकर्स जो ऑल ओवर महाराष्ट्र में भी वो भी काम हमारा चालू है. जो अलग अलग छोटे छोटे गाँव में टोटल हम लोग दिन के कम से कम 30 से 40 टैंकर्स को भी हम लोग वाटअप कर रहे हैं यहाँ पे. और हमारे गुरु भगवान जो है रत्न महाराज आचार्य भगवान रत्न महाराज साहब की 52 दीक्षा निमित्त हम लोग ने टोटल 5,200 किट बांटने का निश्चय किया है.